वेलकम टू गुरुवरिया अकेडमी, लर्न एवरीथिंग इन सिंपल वे। लेट्स स्टार्ट टुडे सेशन गाइड्स। फ्रेंड्स, आज अपन 11 चैप्टर चा म्हणजे रिफ्लेक्शन ऑफ लाइट या चैप्टर चा एक्सरसाइज पाहणार आहोत। चला तर मग आता आपण आपल्या एक्सरसाइज ला सुरुवात करूया। क्वेश्चन नंबर फर्स्ट, आंसर द फॉलोइंग क्वेश्चंस, खालील प्रश्नांची उत्तरे द्या। त्यातील पहिला प्रश्न आहे, एक्सप्लेन द डिफरेंस बिटवीन अ प्लेन मिरर, अ कॉनकेव मिरर एंड अ कॉन्वेक्स मिरर विथ रेस्पेक्ट टू द टाइप एंड द साइज ऑफ द इमेजेस प्रोड्यूस्ड। इथे आपल्याला प्लेन मिरर, त्याचप्रमाणे कॉनकेव मिरर आणि कॉन्वेक्स मिरर यांच्या मध्ये कशा पद्धतीचे इमेजेस फॉर्म होतात ते इथे आपल्याला सांगायचे आहे। फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला इथे तीन कॉलम बनवावे लागतील। फर्स्ट कॉलम मध्ये आपल्याला मिररचा टाइप, सेकंड टाइप मध्ये इमेज आणि त्याचप्रमाणे साइज ऑफ इमेज आपल्याला थर्ड कॉलम मध्ये लिहावं लागेल। फर्स्ट मिरर आहे प्लेन मिरर, तर त्याच्यामध्ये जी काही इमेज असेल ती व्हर्च्युअल आणि इरेक्ट असेल। त्याचप्रमाणे त्या इमेजची साइज असेल सेम साइज ऍज दॅट ऑफ ऑब्जेक्ट। सेकंड आहे कॉनकेव मिरर, कॉनकेव मिरर मधली इमेजचा टाइप असेल रियल अँड इन्व्हर्टेड ऍज वेल ऍज द व्हर्च्युअल अँड इरेक्ट डिपेंडिंग ऑन द पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट विथ रेस्पेक्ट टू द मिरर। साइज ऑफ इमेज ऑफ कॉनकेव मिरर मॅग्निफाईड, डिमिनिश्ड ऍज वेल ऍज सेम साइज ऍज दॅट ऑफ ऑब्जेक्ट डिपेंडिंग ऑन द पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट विथ रेस्पेक्ट टू द मिरर। थर्ड आहे कॉन्वेक्स मिरर, तर त्याच्यामध्ये इमेजचा जो काही टाइप आहे तो नेहमी व्हर्च्युअल आणि इरेक्ट असतो आणि त्याचप्रमाणे साईज जी असते इमेजेसची ती ऑलवेज डिमिनिश। नेक्स्ट क्वेश्चन बी, डिस्क्राइब द पोझिशन्स ऑफ द सोर्स ऑफ लाईट विथ रिस्पेक्ट टू कॉनकेव मिरर इन फर्स्ट टॉर्च लाईट, सेकंड प्रोजेक्टर लॅम्प अँड थर्ड फ्लड लाईट। जे काही कॉनकेव मिररच्या संदर्भामध्ये जे काही बॅटरीचा प्रकाश असेल त्याचप्रमाणे प्रोजेक्टरचा बल्ब असेल त्याचप्रमाणे फ्लड लाईट असेल यांच्या पद्धतीनं त्या सोर्स जो काही लाईट सोर्स आहे त्याची पोझिशन इथे आपल्याला डिस्क्राईब करायची आणि याचं उत्तर आहे, फर्स्ट टॉर्च लाईट, द सोर्स ऑफ लाईट इज प्लेस्ड ऍट द फोकस ऑफ द मिरर टू ऑब्टेन अ पॅरलल बीम ऑफ लाईट। सेकंड प्रोजेक्टर लॅम्प, द सोर्स ऑफ लाईट इज प्लेस्ड ऍट द सेंटर ऑफ कर्वेचर ऑफ द मिरर। थर्ड फ्लड लाईट, द सोर्स ऑफ लाईट इज प्लेस्ड जस्ट बियॉन्ड द सेंटर ऑफ द कर्वेचर ऑफ द मिरर टू ऑब्टेन ब्राइट बीम ऑफ लाईट। नेक्स्ट क्वेश्चन सी, व्हाय आर कॉनकेव मिरर्स यूज्ड इन सोलार डिव्हायसेस। हे जे काही कॉनकेव मिरर्स असतात ते सोलार डिव्हायसेसमध्ये जे काही सूर्यापासून सौर ऊर्जेवर चालणारे यंत्र असतात त्यांच्यामध्ये का बरं वापरले जातात आणि याचं उत्तर आहे, कॉनकेव मिरर इज ऑल्सो कॉन्वर्जिंग मिरर बिकॉज ऑफ इट्स एबिलिटी ऑफ फोकस द पॅरेलल रेज ऍट अ सिंगल पॉइंट एनी वेअर ऑन इट्स फोकल प्लेन। दिस प्रॉपर्टी ऑफ कॉनकेव मिरर इज यूज इन सोलार डिव्हायसेस। पॅरेलल रेज फ्रॉम द सन फॉलिंग ऑन द कॉनकेव मिरर ऑफ अ सोलार डिव्हाइस आर फोकस्ड at the particular point to generate a lot of heat required for the proper functioning of the device. Next question D, why are the mirrors fitted on the outside of car convex? कारच्या आरशामध्ये जे काही मिरर असतात ते कॉन्वेक्स का बरं असतात आणि याचं उत्तर आहे, कॉन्वेक्स मिरर्स हॅव द ॲबिलिटी टू कव्हर वाइडर फील्ड ऑफ व्ह्यू बाय फॉर्मिंग डिमिनिश्ड अँड व्हर्च्युअल इमेज ऑफ द ऑब्जेक्ट। दस द मिरर्स फिटेड ऑन द आउटसाइड ऑफ कार्स अँड आर कॉन्वेक्स सो दॅट लार्जर व्ह्यू ऑफ द रोड कॅन बी ऑब्झर्व बाय द ड्रायव्हर सिटिंग इन द कार। नेक्स्ट क्वेश्चन ई, वाय डज ऑब्टेनिंग द इमेज ऑफ द सन ऑन अ पेपर विथ द हेल्प ऑफ अ कॉनकेव मिरर बर्न द पेपर। आपण जर एखाद्या पेपर वरती कॉनकेव मिरर बरला तर त्याची प्रतिमा वापरून आपण तो पेपर का जाळू शकतो, याचं उत्तर आहे, द रेज फ्रॉम द सन आर पॅरलल, वेन दीज रेज फॉल ऑन द कॉनकेव मिरर दे आर कॉन्वर्ज्ड टू अ सिंगल पॉइंट ऑन द फोकल प्लेन
ऑफ द मिरर डज अ लॉट ऑफ हीट इज प्रोड्यूस्ड एट दैट पॉइंट. नाउ इफ अ पेपर इज प्लेस्ड एट दैट पॉइंट टू गेट द इमेज ऑफ द सन, द पेपर गेट्स बर्नड बिकॉज ऑफ ह्यूज अमाउंट ऑफ हीट कॉन्सेंट्रेटेड एट दैट पॉइंट. नेक्स्ट क्वेश्चन ही ऑफ इफ अ स्पेरिकल मिरर ब्रेक, व्हाट टाइप ऑफ मिरर्स आर इन द इंडिविजुअल पीसेस. जर एखादा स्पेरिकल मिरर तुटला तर त्याच्यामधले जे काही तुकडे असतील ते कोणत्या प्रकारचे मिरर्स बनलेले असतील, आणि याचं उत्तर आहे व्हेन स्पेरिकल मिरर ब्रेक्स देअर नेचर डज नॉट चेंज. दिस मीन्स इफ अ कॉन्केव मिरर ब्रेक्स इन टू पीसेस द पीसेस विल ऍक्ट ऍज कॉन्केव मिरर्स ओनली. सम हॅपन्स इन केस ऑफ कॉन्वेक्स मिरर्स. इथे आपला पहिला प्रश्न संपतो, आता आपण दुसऱ्या प्रश्नाकडे वळू. दुसरा प्रश्न आहे व्हॉट साइन कन्व्हेन्शन्स आर यूज्ड फॉर रिफ्लेक्शन फ्रॉम अ स्पेरिकल मिरर. स्पेरिकल मिरर मधून जे काही रिफ्लेक्शन घडतात त्याच्यासाठी कोणते कोणते साइन कन्व्हेन्शन वापरले जातात ते इथे आपल्याला लिहायचे, आणि याचं उत्तर आहे साइन कन्व्हेन्शन्स फॉर स्पेरिकल मिरर आर एज फॉलोज. फर्स्ट, ऑब्जेक्ट्स आर ऑलवेज प्लेस्ड to the left of the mirror, that is light must fall on the mirror from left to right. Second, all distances are measured from the pole of the mirror. Third, distances along the direction of the incident ray along positive x axis are taken as positive, while distances along the direction of the reflected ray along negative x axis are taken as negative. Fourth, heights measured perpendicular to and above the principal axis, that is along positive y axis, are taken as positive. Next, B, heights measured perpendicular to and below the principal axis are taken as negative. These sign conventions can also be represented in the following diagrams. त्या डायग्राम्स तुम्हाला तुमच्या स्क्रीन वरती पाहायला भेटतील. तर इथे आपला दुसरा प्रश्न संपतो, आता आपण तिसऱ्या प्रश्नाकडे वळूया. तिसरा प्रश्न आहे ड्रॉ रे डायग्राम्स फॉर द केसेस ऑफ इमेज ऑब्टेन्ड इन कॉन्केव मिरर एज डिस्क्राइब्ड इन द टेबल ऑन पेज 122. पेज क्रमांक 122 वर ज्या पद्धतीने कॉन्केव मिरर मधल्या इमेजेसच्या ज्या काही केसेसचा संदर्भ आला आहे त्या इमेजेसचा डायग्राम तुम्हाला इथे काढून तो स्पष्ट करायचे आहे, आणि याचे उत्तर आहे फर्स्ट केस व्हेन द ऑब्जेक्ट इज ऍट इन्फिनिटी द लाईट रेज कमिंग फ्रॉम इन्फिनिटी आर पॅरलल व्हेन पॅरलल लाईट रेज आर इन्सिडेंट ऑन द रिफ्लेक्टिंग सरफेस ऑफ अ कॉन्केव मिरर दे टेंड टू मीट ऍट इट्स फोकस आफ्टर रिफ्लेक्शन. इन दिस केस द इमेज इज फॉर्म at the focus and its point seized. Second case, when the object is behind the center of curvature. In this case, the image is formed between the focus F and the center of curvature C. This image is real, inverted and diminished. Third case, when the object is at the center of curvature. In this case, the image is formed at the center of curvature. This image is real, inverted and of the same size as the object. Fourth case, when the object is between the center of curvature C and the focus F. In this case, the image is formed behind the center of curvature. This image is real, inverted and magnified. Fifth case, when the object is at focus F. In this case, the image is formed at infinity. The image is real, inverted and highly enlarged. Sixth case, when the object is placed between the focus F and the pole P. In this case, the image is formed behind the mirror. This image is virtual, erect and magnified. इथे आपला तिसरा प्रश्न संपतो, आता आपण चौथ्या प्रश्नाकडे वळूया. चौथा प्रश्न आहे Which type of mirrors are used in following? इथे आपल्याला काही डिव्हायसेस दिले गेले आहेत, आणि त्या डिव्हायसेस मध्ये कोणत्या पद्धतीचा मिरर वापरला जातो हे आपल्याला विचारलं गेलं आहे. फर्स्ट डिवाइस आहे पेरिस्कोप, त्याच्यामध्ये प्लेन मिरर वापरला जातो. सेकंड, फ्लड लाईट्स, त्याच्यामध्ये कॉन्केव मिरर्स वापरले जातात. थर्ड, शेविंग मिरर, त्याच्यामध्ये देखील कॉन्केव मिरर वापरला जातो. फोर्थ, केलिडोस्कोप, त्याच्यामध्ये प्लेन मिरर वापरला जातो. नेक्स्ट, स्ट्रीट लाईट्स, कॉन्वेक्स मिरर वापरला जातो. अँड लास्ट, हेड लॅम्प्स ऑफ अ कार,
कॉनकेव मिरर यूज केले जातात. इथे आपला चौथा प्रश्न संपतो. आता आपण पाचव्या प्रश्नाकडे वळूया. पाचवा प्रश्न आहे सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल्स. खालील उदाहरणे सोडवा. त्यातील फर्स्ट ए आहे अन ऑब्जेक्ट ऑफ हाईट 7 सेंटीमीटर इज केप्ट ऍट अ डिस्टन्स ऑफ 25 सेंटीमीटर इन फ्रंट ऑफ अ कॉनकेव मिरर. द फोकल लेंथ ऑफ द मिरर इज 15 सेंटीमीटर. ऍट व्हॉट शुड अ स्क्रीन बी केप्ट सो एज टू गेट अ क्लिअर इमेज. व्हॉट विल बी द साईज अँड नेचर ऑफ द इमेज. तर या प्रॉब्लेमचं आन्सर तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती पाहायला भेटेल. नेक्स्ट प्रॉब्लेम आहे अ कॉन्वेक्स मिरर हॅज अ फोकल लेंथ ऑफ 18 सेंटीमीटर. द इमेज ऑफ एन ऑब्जेक्ट केप्ट इन फ्रंट ऑफ द मिरर इज हाफ द हाईट ऑफ द ऑब्जेक्ट. व्हॉट इज द डिस्टन्स ऑफ द ऑब्जेक्ट फ्रॉम द मिरर. ह्या देखील प्रॉब्लेमचं आन्सर तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती पाहायला भेटेल. नेक्स्ट सी अ 10 सेंटीमीटर लॉंग स्टिक इज केप्ट इन फ्रंट ऑफ अ कॉनकेव मिरर हॅविंग फोकल लेंथ 10 सेंटीमीटर इन सच अ वे दॅट द एंड ऑफ द स्टिक क्लोजेस्ट टू द पोल इज ॲट डिस्टन्स ऑफ 20 सेंटीमीटर. व्हॉट विल बी द लेंथ ऑफ द इमेज. तर ह्या प्रॉब्लेमचं आन्सर तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती पाहायला भेटेल. तुम्हाला ह्या प्रॉब्लेमचं आन्सर लिहिण्यासाठी किंवा यापूर्वीच्या प्रॉब्लेमचे आन्सर लिहिण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पॉज करून ते आन्सर्स लिहून घ्यावे लागतील. इथे आपला पाचवा प्रश्न संपतो. आता आपण सहाव्या प्रश्नाकडे वळूया. सहावा प्रश्न आहे 3 मिरर्स आर क्रिएटेड फ्रॉम अ सिंगल स्पेअर. विच ऑफ द फॉलोइंग पोल सेंटर ऑफ कर्वेचर रेडियस ऑफ कर्वेचर प्रिन्सिपल ऍक्सिस विल बी कॉमन टू देम अँड विल नॉट बी कॉमन. एका सिंगल स्पेअर पासन विथ 3 आर्स बनवले आणि त्याच्यापैकी कॉमन कोणते कोणते पॉइंट असतील ते देखील इथे आपल्याला सांगायचंय. तर आपल्याला जो काही स्पियर दिलाय त्याच्यामध्ये आपल्याला फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला नेमिंग करावं लागेल. लेट अस नेम द मिरर्स आज M1, M2 अँड M3 एज शोन बिलो. नेक्स्ट फ्रॉम द फिगर वी सी दॅट पोल पी इज नॉट कॉमन. तुम्ही स्क्रीनवर दिसत असलेल्या इमेज वरती फोकस करा म्हणजे तुम्हाला समजेल. सेंटर ऑफ कर्वेचर सी इज कॉमन. प्रिन्सिपल ऍक्सिस पी इज नॉट कॉमन. रेडियस ऑफ कर्वेचर आर इज कॉमन. रेडियस ऑफ कर्वेचर इज द रेडियस ऑफ द स्पियर इन द गिवन फिगर. लेंथ सी पी इज द सेम फॉर ऑल मिरर्स. तर विद्यार्थी मित्रांनो इथे आपला रिफ्लेक्शन ऑफ लाईट या चॅप्टरचा एक्सरसाइज संपतो. याप्रमाणेच पार्ट फर्स्ट व पार्ट सेकंडच्या सर्व चॅप्टर्सचे एक्सरसाइजचे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला आमच्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जावे लागेल. तिथे तुम्हाला 9th स्टँडर्ड सायन्स या फोल्डरमध्ये सर्व व्हिडिओज मिळतील. पाहायला विसरू नका. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजेच तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओचे अपडेट भेटतील. आणि शेअर करायला विसरू नका कारण जशी तुम्हाला मदत झाली तशी इतरांना पण होऊ द्या. थँक्यू एव्हरीवन.